भागवत संप्रदायाच्या परंपरेला अनुसरून दरवर्षी ज्ञानेश्वर आणि तुकाराम यांच्या पालख्या अनुक्रमे आळंदी आणि देहू येथून पंढरपूरकडे प्रस्थान करतात. या दोन महत्त्वाच्या पालख्यांबरोबरच संत ज्ञानेश्वरांचे धाकटे भाऊ संत सोपानदेव यांची पालखीही ज्ञानोबा माऊलींच्या गजरात सासवड येथून निघून पंढरपूरकडे रवाना झाली. यावेळी वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. होय होय वारकरी, पाहे पाहे रे पंढरी, काय करावी साधने फळ अवघेची येणे. अभिमान नुरे कोड अवघेची पुरे, तुका म्हणे डोळा विठो बैसला सोवळा. आषाढ महिना जवळ आला की वारकऱ्याला पंढरीच्या पांडुरंगाच्या दर्शनाची आस लागते. आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल आमूचे जीवन. आपलं शहर आणि जिल्ह्यातून पंढरपूरकडे जाणाऱ्या दिंड्या आता आपल्याला पाहता येतील जीवन न्यूज पुणे मेट्रोवर. घर बसल्या दिंडीचा अनुभव घ्या. विठ्ठल आमूचे जीवन. भागवत संप्रदायाच्या परंपरेला अनुसरून दरवर्षी ज्ञानेश्वर आणि तुकाराम यांच्या पालख्या अनुक्रमे आळंदी आणि देहू येथून निघून पंढरपूरला जातात. या दोन्ही महत्वांच्या पालख्यांबरोबरच संत ज्ञानेश्वरांचे धाकटे भाऊ संत सोपानदेव यांची पालखी ज्ञानोबा माऊलीच्या गजरात सासवड येथून निघून पंढरपूरकडे रवाना झाली. यावेळी वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सोपान काका मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष संजय काका जगताप यांच्या हस्ते मानकऱ्यांना श्रीफळ देण्यात आले. त्यानंतर पालखी मंदिरातून पंढरपूरकडे प्रस्थान झाली. महाराष्ट्राची तद्वत भरतभूची त्रैलोक्य कीर्ती प्रस्तुत करणाऱ्या आणि वेदशास्त्रे आणि पुराणे यांची परंपरा अखंड ठेवणाऱ्या संतश्रेष्ठात ज्ञानदेवादी बंधू ज्या भूमीवर जन्मले आणि समाधीस्थ झाले ती परम पवित्रच होय. अपार जीवजंतूंना उद्धारण्यासाठी श्री सोपान महाराजांनी सासवड ग्रामी समाधी घेतली होती. या संतपुरुषाच्या समाधी प्रसंगानेच देवादिकांचे साधू संतांचे चरण या भूमीला लागले. खरोखर सासवडवासी जनता किती थोर आणि भाग्यवान आहे अशा या भूमीस महात्म्यांच्या मुळे पावनता लाभली. ती विश्व जनता सृष्टीकर्ता ब्रह्मावतार श्री सोपान देवामुळेच. पुणे मेट्रोसाठी प्रतिनिधी रोहन गवळी, जीवन न्यूज महानगराची लाईफलाईन पुणे.